नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल, मी गोरे वर्षा, विषय परिसर अभ्यास, इयत्ता तिसरी, लेक्चर पाचवे, धड्याचे नाव निवारा आपला आपला। त्यामध्ये घटक आहेत सांगा पाहू, घराची गरज कशासाठी, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी, परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी, माहिती आहे का तुम्हाला पाळीव प्राण्यांचा निवारा, आपण काय शिकलो हे नेहमी लक्षात ठेवा। आपल्याला हे घटक पाहिजे आहेत। त्यामध्ये तिसरा धडा निवारा आपला आपला, त्यामध्ये पहिला घटक आहे सांगा पाहू। आपल्याला चित्र पाहायचे आणि चित्र पाहून उत्तरे सांगायची आहेत। तर पहिल्या चित्रामध्ये मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे, तर पहिल्या चित्रामध्ये मांजर दिसते आणि ते कशासाठी दबा धरून बसलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर त्यामध्ये बिळात लपून बसलेला उंदीर मांजराला पकडायचा आहे, त्यासाठी ती दबा धरून बसलेली आहे। तर दुसरं चित्र दिसते आपल्याला कावळे का घाबरले आहेत, ते मांजराला का हुसकावत आहेत। तर दुसऱ्या चित्रामध्ये मांजर खाली बसलेले आणि झाडावरती कावळे बसलेले आहेत, तर ते त्याचं उत्तर सांगते। कावळे मांजराला पाहून घाबरले आहेत, झाडावर कावळ्यांची घरटी आहेत, त्यात त्यांची अंडी आणि पिल्ले आहेत, कावळी त्यांची काळजी घेत आहे, मांजराने घरट्यावर हल्ला करू नये म्हणून इतर कावळे मांजराला हुसकावत आहे। सांगा पाहू, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पक्षी घरटी बनवण्यासाठी काड्या, कापूस, गवत, दोरीचे तुकडे व सुतळीचे तुकडे यांचा वापर करतात। बिळात कोणकोणते प्राणी राहतात? उंदीर, साप, गूस हे प्राणी बिळामध्ये राहतात। पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात, त्यांची राहण्याची सोय कोण करते? तर पाळलेल्या कोंबड्या ह्या खुराड्यामध्ये राहतात आणि त्यांची राहण्याची सोय ज्यांना त्या पाळायच्या आहेत तो करत असतो। घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, ससाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो, त्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। घरामुळे चोरीची भीती कमी होते। काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते, घरामुळे तीही कमी होते। तर जे काही कडाक्याची थंडी पडते, वारा, ऊन या त्यानंतर पाऊस पडतो खूप मुसळधार यांचा त्रास आपल्याला होत असतो, मग याच्या बचावापासून आपण घरामध्ये राहत असतो आणि चोरांची भीती सुद्धा आपल्या या घरामुळे कमी होत असते। तर काही लोक एकदम जंगलाच्या जवळ राहतात, मग ते त्यांना जंगली जनावरांची भीती वाटत असते, मग ही घरामुळे त्यांची भीती काय होत असते तर कमी होत असते। आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते का? काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, पण काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागा निवाऱ्यासाठी शोधतात। तर प्राण्यांना सुद्धा ही घराची गरज असते आणि काही प्राणी काय करत असतात, स्वतः त्यांचा निवारा तयार करतात, तर काही प्राणी काय करत असतात, त्यांचा निवारा ते शोधत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन राहतात। तर नवा शब्द शिका। तर नवा शब्द काय आहे? तर निवारा, संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा। मग निवारा म्हणजे काय? तर आपल्याला संकटापासून बचाव करण्यासाठी आपल्याला जी काही जागा मिळते, त्यानंतर ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून सुद्धा आपलं रक्षण होते, अशी जागा म्हणजेच निवारा। स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी। आता कोणकोणते प्राणी स्वतःसाठी निवारा बनवतात ते आपण पाहणार आहोत। पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतीलच। घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवारा असतो। अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। आता पक्षी जे असतात तर ते काय करतात, स्वतः घरटे बनवतात, मग हे घरटे म्हणजेच त्यांचा निवारा असतो। मग ह्या घरट्यांचा उपयोग त्यांना अंडी घालण्यासाठी आणि राहण्यासाठी उपयोगी पडत असतो।
अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात, पिल्ले खाणारे प्राणीही असतात। स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्लांमध्ये नसते, घरट्यामुळे पिल्लांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात। अंड्यामधून जे काही पिल्ले बाहेर येत असतात घरट्यामध्ये, तर मग पिल्ले खाणारे सुद्धा प्राणी असतात। मग तर या प्राण्यांपासून पिल्लांचे रक्षण होण्यासाठी मग घरटे बांधले जाते। जन्म झालेल्या पिल्लांमध्ये ताकद ही कमी असते, म्हणून या घरट्यांमुळे जे काही प्राणी खाणारे असतात हे पिल्लं, तर त्यांचं रक्षण होत असतं। घरटे बांधण्यासाठी गवत, काड्या यांचा उपयोग करतात। कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात, त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात। आता हे जे काही घरटी बांधण्यासाठी पक्षी मग गवत, काड्या, कापूस, दोरीचे तुकडे, सुतळीचे तुकडे वापरतात। यामुळे काय होतं, तर त्यांचं घरटं हे आतून मऊ आणि उबदार होत असतं। या कोणत्याही ऋतूमध्ये मग त्यांचं संरक्षण होत असतं। मग सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखीच नसतात, त्यामध्ये वेगळेपणा असतो। घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात। सुगरण पक्षी पाहणा घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात। झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते। आता हा जो काही सुगरण पक्षी जो आहे, तर त्याची घरट्याची जी जागा आहे, तर ती काय करत असतो, पाण्याजवळ काटेरी वनस्पती निवडतो आणि त्याच्या फांदीवरती पाण्यामध्ये जी काही फांदी झुकलेली असते, त्या फांदीवरती तो काय करत असतो, त्याचे घरटे बनवत असतो। मग जे काही अंडे खाणारे जे काही प्राणी असतात, त्या प्राण्यांना तिथे जाणे अवघड असते। त्यानंतर शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो। जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो। ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते। आता हा जो काही शिंपी नावाचा जो पक्षी आहे, तो चिमणीपेक्षा सुद्धा लहान आहे आणि त्याच्या घरट्यासाठी तो काय करत असतो, झुडपांची पाण्यांची जी निवड करत असतो। मग जी झुडपांची पाने जवळजवळ असतात आणि मोठ्या आकाराची असतात थोडीशी, तर तो ती शिवून काढतो। मग शिवण्यासाठी तो बारीक वेल वापरतो। मग ते चिमुकले घरटे त्याला त्याच्या शरीराला पुरेसे होऊन जाते। काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात। मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात। आता हे जी काही मधमाशी जी आहे, एक छोटासा कीटक आहे, मग त्यांचे निवारे ते स्वतः बनवतात। मग ती झाडावर किंवा मग एखाद्या डोंगराच्या उंच कपारीमध्ये किंवा छताखाली सुद्धा त्या पोळी बनवत असतात। भुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात। राहण्यासाठी ते जमीन पोखरून वेळेत तयार करतात। मग आता हे जे काही गुशी उंदीर आहेत, तर ते जमिनीखाली राहतात। मग राहण्यासाठी ते जमीन पोखरून स्वतः बिळे तयार करत असतात। भुशी व उंदीर माणसाच्या वस्तीत राहतात। घरामध्ये भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात। सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाही, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही। आता हे जे काही गुशी आणि उंदीर आहेत, ते माणसांच्या वस्तीमध्ये आपल्याला आढळून येतात। मग घरामध्ये किंवा भिंतीत ते काय करत असतात, बिळे तयार करतात। तर ते बिळे बहुधा ते मातीच्या घरामध्येच करत असतात। सिमेंटच्या घरामध्ये त्यांना सिमेंटचे जे बांधकाम असते ते पोखरता येत नाही। परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी। तर परिसरामध्ये कोणकोणते प्राणी आयता निवारा शोधतात ते पाहू। काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतःच काही खटपट करत नाहीत, ते परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात। काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात, काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडीमध्ये निवारा शोधतात।
वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात। तर काही प्राणी स्वतःचा निवारा शोधण्यासाठी काहीच खटपट करत नाहीत किंवा ते स्वतःचा निवारा तयारच करत नाहीत। मग परिसरामध्ये जी काही त्यांना सोयीची जागा वाटेल, ज्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी ठिकाण मिळेल, त्या ठिकाणी ते राहतात। मग जे काही कबूतर पारवे असतात ते जंगलात सुद्धा राहतात। मग काही उंच जे काही घरं असतात, कडे कपारी असतात, डोंगर असतात, त्यामध्ये ते राहत असतात। काही तर माणसांच्या घराच्या वरती आपल्या घराच्या छतावर सुद्धा राहतात। मग जे काही वाघ बिबटे तरस असतात तर ते काय करतात, डोंगराच्या गुहेमध्ये राहतात। काही प्राणी प्रकारची वटवाघुळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात। आता वटवाघूळ आपण पाहिलेले पाठीमागच्या धड्यामध्ये, आणि ते काय करत असते, उंच झाडावर राहते किंवा डोंगर कपारीमध्ये जे काही असतात गुहा, अंधाऱ्या गुहा असतात, जुने पडके वाडे असतात, ओसाडी इमारती असतात, त्या ठिकाणी सुद्धा मग ते काय करत असतात, त्यांचा निवारा शोधत असतात। माहित आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही। मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही, नाग बिळात राहतो। तर पा मग हा जो काही नाग असतो तो स्वतः तो वारुळामध्ये राहतो असं आपण म्हणतो, पण ते बिलकुल खरे नाहीये। कारण मुंग्या काय करत असतात, तर वारुळ बनवत असतात। मग नाग हा त्याच्यामध्ये आयता निवारा शोधून तो त्याच्यामध्ये राहत असतो। पाळीव प्राण्यांचा निवारा, काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात, आपल्याला चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे। तर आपण काही प्राणी पाळत असतो आणि पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करत असतो। कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात। आता चित्रामध्ये सुद्धा दिसते आपल्याला हे कोंबड्या आहेत आणि त्यांची पिल्ले सुद्धा दिसत आहेत, तर त्यांच्या निवाऱ्याला मग खुराडे असे म्हणतात। गायीसाठी गोठा बांधतात, गायांसाठी मग गोठा आपण बनवत असतो। घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात। आता या पूर्ण धड्याचा सारांश आपण काय शिकलो, थंडी वारा ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते। काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात, काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात, काही प्राणी आपण पाळतो, पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो। तर आपण काय शिकलो हे थोडक्यात सांगितले, हे नेहमी लक्षात ठेवा। हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का, प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे। थँक्यू। पुढच्या लेक्चरमध्ये आपण चौथा धडा पाहणार आहोत, दिशा आणि नकाशा।